पोलीस प्रशासनाच्या विनंतीमुळे रयत संघटनेच्या आंदोलनास स्थगिती. अध्यक्ष राजू पवार यांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यास पोलीस प्रशासनाकडून रयत संघटनेला मजाव. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेळगाव दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना चालना देण्यात येणार आहे. यासाठी रयत संघटनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून शेतकऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी पंतप्रधानांना निवेदन देण्यास व भेटण्यास जाणार होते. पण याआधीच निप्पाणी पोलीस प्रशासनाने राजू पवार यांच्या निवासस्थानी जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असून आपण आंदोलनास स्थगिती द्यावी अशी विनंती केली. यावेळी राजू पवार यांच्या निवासस्थानी चिक्कोडी मंडळ पोलीस निरीक्षक सोमशेखर जुट्टल, निप्पाणी शहर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक विनोद पुजारी, निप्पाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळे, बसवेश्वर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक आनंद कॅरिकट्टी, चिक्कोडी उपनिरीक्षक सचिन दासरेड्डी यासह पोलीस प्रशासन व उपतहसीलदार अभिजित बोंगाळे उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना राजू पवार म्हणाले, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून महत्त्वपूर्ण मागण्या व्यक्त करणार होतो. यामध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टनाला 5,500 दर मिळावा, महापुरातील पडलेल्या घरांचा निपक्षपणे सर्वे व्हावा, शेतकऱ्यांसाठी जे काळे कायदे केलेले आहेत यामध्ये भूसुधारण कायदा व APMC कायदा मागे घेण्यात यावेत, स्वामीनाथन आयोग मान्य करतो म्हणून सांगून सरकारने दुर्लक्ष केलेले आहे, शेतकऱ्यांच्यावरती अन्याय झालेला असून हे सरकार शेतकरी विरोध आहे, या व अशा संबंधाचे विविध समस्येचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार होते. तत्पूर्वीचं निप्पाणीच्या पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रयत संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पवार व पदाधिकाऱ्यांना विनंती करून आजच्या आंदोलनात स्थगिती देण्याची विनंती केली. यामुळे हे आंदोलन तात्पुरती मागे घेण्यात आले असल्याचे माध्यमांना सांगितले. यावेळी निप्पाणीचे उपतहसीलदार अभिजित भोंगाळे यांना रयत संघटनेच्याकडून निवेदन देण्यात आले. पोलीस प्रशासनाकडून राजू पवार यांना सांगण्यात आलेलं आहे की सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असून कोणत्याही परिस्थितीत 8 मार्चला मुख्यमंत्री निप्पाणीत येणार आहेत, त्यावेळी तुमची भेट मुख्यमंत्र्यांशी घडून आणण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. अगोदर आम्ही जिल्हाधिकारी साहेब असतील, आरसी साहेब असतील, SP साहेब असतील, आम्ही 4 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं आणि ते निवेदन एवढ्यासाठी दिलं होतं, माननीय आमच्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब कर्नाटकमध्ये येणार आहेत आणि आमचं मागणं एवढंच होतं की शेतकरी रहित संघटनेच्या फक्त 5 प्रमुख लोकांना त्यांनी 5 मिनिटाची भेट द्यावी आणि ती भेट कशासाठी, कारण जे सरकारनं शेतकऱ्याच्या विरुद्ध जे काळे कायदे केले ते माघारी घ्यायला पाहिजेत. 5,500 टनाला आमची जी मागणी आहे ती 5,500 टन प्रत्येक टनाला द्यायला पाहिजे, कारण गुजरातमध्ये तुम्ही देताय, कर्नाटकात द्यायला काय शक्य नाही ते तुम्हाला सांगायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा नदीच्या काठचं जे घरं पाण्यानं पुरात गेलेले आहेत त्याचा अजून 19 पासूनचे आजपर्यंत निपक्षपाती सर्वे करायला पाहिजे. त्या सर्व लाभार्थींना अजून लाभ मिळालेला नाही, त्यांचा पूर्ण लाभ मिळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही कर्नाटकमध्ये जे भूसुधारण कायदा आणि APMC कायदा शेतकऱ्यांच्या विरोध केल्यात ते कायदे मागायला घ्यायला पाहिजे आणि मुख्यमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, SP साहेब असतील, RC साहेब, लोकल मंत्री असतील, या सर्वांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे. आणि अधिवेशनच्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रकारचा विधानसभेला घेराव घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यावेळी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता मुख्यमंत्र्यांची भेट घालतो म्हणून आणि पंतप्रधानांची सुद्धा मीटिंग करतो, भेट घालतो म्हणून आम्ही सांगितलं होतं. आणि हे जे आत्ताचे सरकार आहे पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोध आहे, कारण हे आता गेली 7 वर्ष झालं, स्वामीनाथन आयोग वरती करतो म्हणून आम्हाला पहिला सांगितलं होतं आणि आता 7-8 वर्ष झालं, स्वामीनाथन आयोग वरती मान्य करतो म्हणून सांगितलं ते केलेलं नाही. शेतकऱ्यांच्यासाठी जे काय आता परवा बजेट केलं त्या बजेटमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं कुठलंच त्याच्यात येत नाही. शेतकऱ्यांच्या पावसाच्या समस्या आहेत, उन्हाच्या समस्या आहेत आणि प्रत्येक वेळी शेतकरी अडचणीत आलेला आहे, शेतकऱ्यांच्या विरोधचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्यावर अन्याय झालेला आहे. आणि म्हणून आम्ही आज माननीय आमचे 3-4 पोलीस स्टेशनचे PSI साहेब असतील, चिकुडीने चार्ज घेतलेले CPI साहेब असतील यांनी आणि फोनवरून SP साहेब, DSP साहेबांनी आम्हाला विनंती केली आणि ती विनंती कशासाठी, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना त्रास होईल किंवा कुठल्या डिपार्टमेंटला त्रास होईल अशा पद्धतीचा आमचा रयत संघटनेचा उद्देश नाही, असं आंदोलन केलेलं नाही. मात्र इथून पुढच्या काळामध्ये
शेतकऱ्यांची जर दखल न घेतल्यास तीव्र प्रकारचं आंदोलन करू आणि रस्त्यावर उतरून आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, शेतकऱ्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तेव्हा शेतकऱ्यांचा अन्याय कुठल्याही परिस्थितीत आम्ही दूर करूपर्यंत, दूर जोपर्यंत करत नाही तोपर्यंत रईत संघटना कदापि गबसणार नाही. आणि म्हणून आम्ही वेळोवेळी सरकार असेल, प्रशासन असेल, त्याला आम्ही सहकार्य करायचं काम केलेलं आहे. कारण आमची रईत संघटना कुठल्या पक्षाच्या विरोध नाही, कुठल्या जातीच्या विरोध नाही, कुठल्या भाषेच्या विरोध नाही, कुठल्या धर्माच्या विरोध नाही. फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्यावर जो अन्याय होतोय त्या शेतकऱ्यांच्या विरोधचा आमचा लढा आहे. आणि तेवढ्यासाठी जी आमची रईत संघटना आहे, रस्त्यावर उतरून सर्व पोलीस डिपार्टमेंटच्या विनंतीला मान देऊन आम्ही आजचं हे आंदोलन जे बेळगावला जायचं होतं ते इथं थांबवतोय. मात्र साहेब, इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक वेळोवेळी आम्ही तुमच्या शब्दाला आम्ही मान दिलेला आहे. प्रत्येक वेळोवेळी आम्हाला थांबवायचं तुम्ही काम करू नका. कारण कसं होतंय की तुम्हाला तुमची दुटी आहे तसं आम्हाला शेतकऱ्यांची, कारण ही वेळ एकदाच येते. कारण पंतप्रधान रोज काय इकडे येत नाहीत, वर्षातून चार वर्षातून पाच वर्षातून ते एका पक्षाच्या प्रचाराला यायला लागल्या, म्हणजे त्यांना पक्षात सत्ता आणायची पक्षाची त्याची काळजी लागलेली आहे. कसं परत सरकार यावं ह्याची काळजी त्या कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान, त्यांना त्यांची काळजी लागलेली आहे की परत एकदा सत्ता. मात्र त्यांना आमची विनंती आहे की तुम्ही तुमची सत्ता आणायसाठी जर काळजी करत असाल तर आम्हीच तुम्हाला मतदान करतोय, आम्हीच तुम्हाला निवडून देतोय. मात्र आमच्या नावानं तुम्ही शेतकऱ्यांच्या नावानं शपथी घेता, इथून पुढच्या काळाला तुम्ही निवडून येऊन सत्ताच जायची काळजी न करता शेतकऱ्यांची काळजी करा. ज्या दिवशी तुम्ही शेतकऱ्यांची काळजी कराल त्या दिवशी शेतकरी तुमच्या पाठीमागे राहणार. आणि ज्या दिवशी तुम्ही शेतकऱ्याच्या विरोध काय काम कराल तर तुम्ही प्रत्येक खाजगीकरणचा जे सपाटा लावलेला आहे तो थांबला पाहिजे. आणि तो जर नाही थांबला इथून पुढच्या काळामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन करू आणि त्या आंदोलनाची जबाबदारी प्रशासनावर आणि सरकारवर असेल, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. या प्रसंगी कार्याध्यक्ष रमेश पाटील, सर्जेराव हेगडे, बबन जमादार, परमानंद पाटील, दादासो चोगुले, रमेश कोळी, वासुदेव भिवसे, रमेश नलवडे, मारुती मजगे, सनी भंगे, गणेश नलवडे, पॅडी पाटील, महांतेश कुलकर्णी, विलास लाड, शिवाजी वाडेकर, संजू नाईक, हालाप्पा ढवणे, पांडुरंग तोडकर, पांडुरंग मिसाळ, अन्नाप्पा वरुटे, विठ्ठल रजपूत, संभाजी आंबोले, रामचंद्र दळवी, विठ्ठल लाड, रमेश रजपूत, शिवाजी पाटील, विष्णू मिसाळ, संजय पाटील यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.